आणि आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे. सोलापूर येथील पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचं उद्घाटन सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं. धनगर आरक्षणाबाबत फक्त सहानुभूती देऊन चालणार नाही तर प्रत्यक्ष कृती पार पाडावी लागेल असे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे आणि त्यांनीही लवकरच निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय. धनगर आरक्षणाचा प्रश्न सरकार लवकरात लवकर सोडवेल असं सरकारच्या वतीनं पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितलं. सोलापूर इथं पहिलं आदिवासी धनगर संमेलन घेण्यात आलं. या साहित्य संमेलनाचं उद्घाटन परिवहन राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पार पडलं. सोलापूर शहरातून ढोल ताशांच्या गजरात येथील अहिल्याबाई पुतळ्याजवळून ग्रंथदिंडीला सुरुवात होऊन मिरवणुकीद्वारे ती हुतात्मा मंदिरात दाखल झाली. या उद्घाटनपर भाषणात बोलताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी धनगर आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे आणि आम्ही अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना आम्ही त्याबद्दल अनेक वेळा आपल्या नेत्यांबरोबर त्यांना भेटत असतो, त्यांना विचारत असतो. साहेब, निश्चित सहानुभूती देऊन आपण चालणार नाही आहे. आपण त्यांचं आपण या आरक्षणाची भूमिका आपण लवकरात लवकर पार पाडावं. मला मुख्यमंत्री असं दोनदा म्हणले की आपण लवकरात लवकर आपण ह्याचा निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की हा ह्या समाजाच्या ज्या आरक्षणाचा प्रश्न आहे आपल्या सरकार लवकरात लवकर सोडवेल असं मी आपल्या सरकारच्या वतीनं सांगतो.